नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा टी टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2014 आलेल्या पेपर 1 इंग्रजी विभागातील प्रश्न क्रमांक 21. चूज करेक्ट WS क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अ ॲन्सर. मिसेस चित्राली ग्रीव ब्लॅक लेडी रोज इन द गार्डन. ऑप्शन दिले आहे व्हॉट मेरी मिसेस चित्राली ग्रीव इन हिअर गार्डन, व्हॉट वेअर मिस्टर चित्राली मिसेस चित्राली ग्रो इन हर गार्डन, तिसरा आहे व्हॉट डीड मिसेस चित्राली ग्रो इन हर गार्डन, चौथा आहे व्हॉट वॉज मिसेस चित्राली ग्रो इन हर गार्डन. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, व्हॉट डीड मिसेस चित्राली ग्रो इन हर गार्डन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. चूज करेक्ट अल्टरनेटिव फॉर द गिवन. खाली दिलेले वाक्य दे अल्टरनेटिव्ह ओळखायचं. वाक्य दिलं ॲज इन्सेट बीच हॅज अ मेनी लेग्स. एक वटिनीट, सेंटीपेट, मेमल आणि हेवी बसायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेंटीपेट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दिलेल्या वाक्यात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखायचं आहे. ऑप्शन दिले आहेत ही इज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन, ही वॉज रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन, थर्ड आहे ही हॅड बीन रिटन व्हेन देअर वॉज अ लॉट एक्सप्लोजन, चौथा आहे ही हॅड रिटन व्हेन व्हेअर वॉज अ लॉट एक्सप्लोजन. त्याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3, ही हॅड बीन रिटन व्हेन देअर वॉज अ लॉट एक्सप्लोजन. प्रश्न क्रमांक 24. चूज करेक्ट यस ऑर नो टाईप क्वेश्चन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला यस ऑर नो क्वेश्चन टाईपचं क्वेश्चन बनवायचं आहे. सेंटेन्स दिलं आहे संजय विल हॅव कम्प्लीट हिज जर्नी. पर्याय दिले आहे ते विल संजय हॅव कम्प्लीट हिज जर्नी, हॅव संजय कम्प्लीट हिज जर्नी, हॅव संजय विल कम्प्लीट हिज जर्नी, विल हॅव संजय कम्प्लीट हिज जर्नी. त्याचं उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1, विल संजय हॅव कम्प्लीटेड हिज जर्नी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच इन गिव्हन लाईन. दिलेल्या लाईनमधून आपल्याला फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे. वाक्य दिलं आहे ओ माय लव्ज लाईक मेलोडीज. पर्याय आहे सिमिली, आयरनी, मेटाफर आणि पण. त्याचं चूक उत्तर असणार आहे सिमिली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. पॅरेग्राफ दिलेला आहे, त्यातील आपल्याला 26 ते 30 हे पॅरेग्राफवरून आधारित प्रश्न काढायचे आहेत. प्रश्न आहे व्हॉट डज द पॅरिस होम मेड इन बीट इम्प्लाय. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, व्हॉट एवर इज बिंग प्रॅक्टिस बी इज बेटर दॅन व्हॉट इज न्यू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. व्हेन विल यू कॉल अ पर्सन कन्व्हर्टिव्हिट इन हिज ॲटिट्यूड ऑफ अप्रोच. पर्याय आहे तर व्हेन ही वूड लाईक टू ट्राय आउट व्हेरी न्यू आयडिया बिफोर एक्सेप्टिंग इट. सेकंड आहे व्हेन ही स्टिक टू ओल्ड वेज ऑफ थिंकिंग अँड डुईंग. थर्ड आहे व्हेन ही सॉल्व हिज प्रॉब्लेम थ्रू ट्राईड आउट मेथड्स. चौथा आहे व्हेन ही इम्प्युट मोटिव टू चेंज एजंट. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, व्हेन ही स्टिक टू ओल्ड वे ऑफ थिंकिंग अँड डुईंग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. व्हॉट इज द बेस्ट मेथड ऑफ कन्व्हिन्सिंग एव्हरेज इंडियन विलेज अबाउट द सुपिरियरिटी ऑफ द न्यू कॅटल बीस्ट. ऑप्शन आहे होम विजिट, डिस्कशन, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिलेटेड लेक्चर. त्याचं चूक असणार आहे पर्याय क्रमांक 3, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द यूज एज अ रिझन
ऑफर्ड बाय ॲन एवरेज इंडियन व्हिलेजर फॉर हिज पॉवर्टी. ऑप्शन आहे, इट इज अ रिझल्ट ऑफ सम ऑफ द बॅड डीड कमिटेड इन धिस ऑर द प्रिवियस बर्थ. सेकंड आहे, इट इज गॉड्स विल. इट इज बिकॉज ऑफ हिज रिस्टुएन्स टू न्यू आयडियाज. इट इज हिज डेस्टनी. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, इट इज अ रिझल्ट ऑफ सम ऑफ हिज बॅड डीड कमिटी इन धिस ऑर द प्रिवियस बर्थ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30, व्हाय डज अ व्हिलेजर फील सिक्युअर इन मेंटेनिंग स्टेटस इको क्यू. ऑप्शन आहे, तर बिकॉज अ चेंज इज सेल्डम फॉर द बेटर. बिकम व्हॉट एवर इज नो शुड बी द बेस्ट. तिसरं आहे, बिकॉज ऑफ द इमॅजिनिंग रिस्क इन्वॉल्व ड्युरिंग द न्यू अप्रोचेस. चौथं आहे, बिकॉज टू मेनी पीपल गो विदाउट ॲडव्हर्टाइजिंग हिम. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, बिकॉज व्हॉट एवर इज द नोन शुड बी द बेस्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.